जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ शिष्यवृत्ती इयत्ता 8वी मध्ये आजच्या ऑनलाईन क्लास मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी हा विषय घेणार आहोत. यामधील क्रम, यातील उपघटक चिन्हे, यासाठी आपल्याला विवेक मोरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी तालुका राहता, हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी सरांना विनंती करतो की आपण आपला ऑनलाईन क्लास सुरू करावा. विवेक सर. धन्यवाद सर. नमस्कार. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील क्रम या घटकातील चिन्हे हा उपघटक बघणार आहोत. चिन्हे हा उपघटक एका प्रश्नासाठी विचारला जातो शिष्यवृत्ती परीक्षेत, ज्यात एका प्रश्नसंख्या एक असते, ज्याचे गुण हे 2 असतील आणि त्याचा भारांशही 2 असेल. हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. याचे प्रश्न हे सोप्या कॅटेगरीत मोडले जातात. आपण आता बघूयात दैनंदिन जीव चिन्हांचा दैनंदिन जीवनातील वापर. सर्वप्रथम आपल्याला इथे आता गुगल मॅप्स दिसतंय. आता मी 40गाव ह्या गावी राहतो. आता शिर्डीहून मी 40गाव एकदा जात होतो. हा माझा माझा रिअल लाईफ अनुभव आहे. हा मी पहिले सर्वप्रथम शेअर करतो. चिन्हांचा जो उपयोग आहे आपल्या जीवनात, हे मी आता तुम्हाला सांगणार आहे याचं किती महत्व असतं. आता शिर्डीहून मला 40गाव जायचं आहे, तर 40गाव जाताना सर्वप्रथम मला शिर्डीहून कोपरगाव लागते. कोपरगाव म्हणून मला येवला लागतं. येवला म्हणून मी इथे जो हा असा रस्ता आहे, इथे एक साईनबोर्ड होतं. हा समोरचा जो रस्ता आहे हा मनमाड जातो आणि इकडचा रस्ता जो आहे हा नांदगाव कडे जातो. मी इथलं जे साईनबोर्ड होतं ते वाचलंच नाही. मी सरळ निघून गेलो आणि सरळ डायरेक्ट मनमाड पोहोचून गेलो. नंतर मी विचार करतोय की नांदगाव अजून काय येत नाहीये. मग नंतर जेव्हा मी गुगलला बघितलं पुन्हा, तेव्हा मला कळलं की मी चुकीच्या रस्त्याने येऊन गेलोय. मग मला पुन्हा मनमाडहून नांदगाव जावं लागलं. नांदगावहून मग 40गाव जावं लागलं. म्हणजे एक फक्त एक साईनबोर्ड मी बघितला नाही, त्यामुळे माझं जवळजवळ 20 किलोमीटर डिस्टन्स वाढलं. आणि 20 किलोमीटर म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते आणि वरून सूर्य आपली ऊर्जा ओकत होता आणि मला चटके लागून मी म्हणजे विवश झालो होतो एकदम. म्हणजे 20 किलोमीटर तेव्हा खूप वाटलं मला. त्यामुळे एक साईन, एक चिन्ह हे किती महत्वाचं असतं हे आपण यात बघू शकतो. आता रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे साईन्स असतात. आता जर आपण नो पार्किंग मध्ये सुद्धा गाडी जर आपली पार्क केली आणि ती जर पोलिसांनी बघितली, तर पोलीस ती टो करून घेऊन जातात. आणि टो करून घेऊन गेले मग आपल्याला फाईनही लागतो आणि म्हणजे आपल्याला कदाचित एक दिवस जेलमध्येही राहता येऊ शकतं. असे कलम आहेत पोलीस संहितेत. असे हे बरेच साईनबोर्ड्स आहेत. याचा आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोग होतो. रेल्वे क्रॉसिंग हे जे साईन आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. झेब्रा क्रॉसिंग, त्यानंतर शाळा स्कूल अहेड म्हणजे इथे जवळ शाळा आहे, त्यानंतर स्टॉप हिअर इथे थांबावे, स्पीड लिमिटचंही साईन आपल्या रस्त्याच्या बाजूला दिलेलं असतं. हे आपण पाळायलाच पाहिजे जेणेकरून ऍक्सिडेंट्स हे होणार नाहीत. असे बरेच साईन आपल्या दैनंदिन जीवनात यूज होत असतात. त्यानंतर हा UN जनरल असेंब्लीचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणून हा चार्ट आहे. यात आपलं जग हे पीसफुल आणि प्रॉस्पर कसं राहू शकतं यासाठी यांनी 15-17 हे गोल्स डिसाईड केलेले आहेत, जे आपल्याला 2030 पर्यंत अचीव करायचे आहेत. मग यात सगळ्यात पहिला नो पॉवर्टी म्हणून, म्हणजे आपली जी गरिबी आहे ती प्रचंड गरिबी ही नष्ट व्हायला हवी. त्यानंतर हंगर, भूकमारी ही बंद कमी व्हायला हवी. त्यानंतर प्रत्येकाला जेवण अन्न मिळायला हवे. हे असे 17 इंडिकेटर्स आहेत ज्यात आपल्याला काम करून हे जवळजवळ आपल्याला एक प्रॉस्परस आणि पीसफुल अर्थ हे बनवायची आहे. हे सर्व बघा, इथे सर्व साईन्स आहेत. आता हंगरमध्ये लगेच त्यांनी बाउल ठेवला, वाटी ठेवली. आणि लगेच पुवर्टीमध्ये एक कुटुंब जे जनसंख्या मोठ्या झाल्यामुळे अन्न पुरवणं शकणार, गरिबीपासून दूर नाही जाणार. आता क्वालिटी एज्युकेशनसाठी लगेच पुस्तकाचं चिन्ह, म्हणजे हे सगळं चिन्हांमुळे खूप सोयीचं होतंय आपल्याला जे वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. त्यानंतर बघा इथे कन्व्हेन्शनल सायन्स आहेत. आता हे जे सायन्स आहेत ना, एक आर्मीचा जर आपल्याला जर समजा आर्मी
जर ऑपरेशन करायचं असेल तर आपल्याला एक मॅप बनवायचा असतो आणि त्या मॅप मध्ये मंदिराचं चिन्ह म्हणजे असं दिलेलं असतं ना, हे बघा हे मंदिराचं चिन्ह आहे, मग हे मॅप मध्ये बनवून आपल्याला तयार करायचं असतं. एक मॅप जो असतो तो त्यात हे सर्व वेगवेगळे चिन्ह स्काउट गाईड मध्येही आपल्याला शिकवलं जातं शाळांमध्ये, की हे चिन्ह आपल्याला गरजेची असतात. त्यानंतर एनसीसी मध्ये शिकवलं जातं, हे वेगवेगळे चिन्ह आहेत. हा पुल, हे जे पुलाचं चिन्ह आहे हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला चिन्हांमध्ये जर बघायचं झालं तर ज्या करन्सीज आहेत, करन्सीज म्हणजे जे आपलं चलन असतं प्रत्येक देशाचं, त्या चलनाला एक सांकेतिक चिन्ह दिलेलं असतं, तर ते चिन्ह इथे दर्शवल्या गेलंय चित्रांमध्ये. हा ई जो आहे तो युरोचा आहे, डॉलरचं चिन्ह एस सारखं आहे, चायनाचं युआन आहे, डॉलर हे यूएसचं आहे, यूचं युरो आहे, यू म्हणजे युरोपियन युनियन म्हणून. युरोपियन युनियन मध्ये जवळजवळ 20-22 देश येतात, फ्रान्स, जर्मनी, जपान, जपान नाही, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, त्याच्यामध्ये युकेचं पाऊंड आहे, भारताचं रुपी आहे, हे सर्व चिन्हच आहेत, रशियाचं रुबल आहे. त्यानंतर असे बरेच हे जे चिन्ह आहेत हे आपल्या दैनंदिन जीवनातील करन्सीशी रिलेटेड आहेत. मग त्यानंतर जे आपण म्हणू डीप मुलं असतात, म्हणजे जे बहिरे आपण मराठीत म्हणतो, त्यांच्यासाठी हे चिन्ह साइन लँग्वेज द्वारे वापरल्या जातात. एला असं लिहिलं जातं, एला असं हातवारे करून दाखविल्या जातं, बीला असं दाखविल्या जातं, तसंच हे असं पूर्ण अल्फाबेटिकल ऑर्डर्स मध्ये असं दाखविल्या जातं ज्यांना ऐकू येत नाही त्यांना. त्यानंतर सर्वप्रथम जेव्हा आपल्या इथं 1951-52 जेव्हा निवडणुका झाल्या होत्या, त्यात असे ज्या पार्टीज असतात, आता रिसेंटली लोकसभा इलेक्शन झालेत, त्यात वेगळे चिन्ह आता नवीन आलेले आहेत तर ते होते. पण आता जेव्हा मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी जेव्हा 1951-52 जे निवडणुका होत्या तेव्हा बोल्शेविक पार्टी ऑफ इंडियाचा स्टार होता, त्यानंतर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा सिंह होता, हे असे चिन्ह वापरले जातात निवडणुकांमध्ये. म्हणजे चिन्हांचा खूप उपयोग आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी भाषा आहे, आता आपण लिहितो क ख ग घ, ही सुद्धा एक चिन्हच आहे, या चिन्हांपासून आपली भाषा बनली आहे आणि या भाषेवरच आपण आज प्रभुत्व गाजवून एवढी क्रांती करू शकलो आहे. त्यामुळे चिन्हांचं अतिशय महत्व आहे, चिन्ह हे अतिशय महत्वाचे आहेत. आता बघा इथे शून्याला अरेबिक मध्ये असं लिहिलं जातं, 1 2 3. मला सांगता येईल का गुजराती ही कुठल्या प्रांताची भाषा आहे? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता गुजराती ही कुठल्या प्रांताची भाषा आहे. गुजरात, व्हेरी गुड. गुजरात, गुजरात, ओके. त्यानंतर गुरुमुखी कोणाला सांगता येईल, गुरुमुखी कुठल्या प्रांतात बोलली जाते? गुरुमुखी सहसा ऐकल्या जात नाही आपल्याकडे, पण मी हिंट देतोय, उत्तर भारतात ती बोलली जाते गुरुमुखी. पंजाब, व्हेरी गुड. ज्यांनी कोणी पंजाब उत्तर दिलंय त्याच्यात एकदम अतिशय सुंदर. त्यानंतर कन्नड ही कुठल्या राज्याची भाषा आहे कोण सांगू शकेल मला? नाही, तमिळनाडू नाही, तमिळनाडूची मल्याळम आहे.
कन्नड ह्या भाषेसाठी हिंट देतो, महाराष्ट्राला लागूनच त्या राज्याची सीमा आहे. माफ करा, मल्याळम ही केरळची आहे, तमिळनाडूची तमिळ आहे. त्यानंतर कन्नड ही कोणत्या राज्याची भाषा आहे, कोण सांगू शकेल? कर्नाटक. कर्नाटक उत्तर आहे त्याचं. पाकिस्तानची नाहीये, कर्नाटकची भाषा आहे कन्नड. तेलुगू ही कुठल्या राज्याची भाषा आहे, कोण सांगू शकेल? तेलंगणा. तेलंगणा तेलंगणाची वेगळी आहे बरं का. तेलुगू ही तमिळनाडू आंध्र प्रदेशची आहे. अशी ही भाषा खूप महत्वाची, जी चिन्हांपासून बनलेली आहे, ही आपल्या दैनंदिन जीवनात वापरली जाते. त्यानंतर आपण जर बघितलं स्वल्पविराम, त्यानंतर अपूर्ण विराम, सेमिकोलन, अर्धविराम, त्यानंतर हे कोलन, हे असे चिन्ह जे आहेत ना, हे मराठी व्याकरण, तसेच मराठी व्याकरण, तसेच इंग्लिश ग्रामर मध्ये पण वापरली जातात. या चिन्हांना जर लिहिलं नाही तर अर्थाचा बेअर्थही होऊ शकतो, अर्थाचा अनर्थही होतो. त्यामुळे हे अतिशय महत्वाची चिन्हे आहेत. म्हणून चिन्ह हा घटक आणि चिन्ह याचे जे उपयोग आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यात, ते खूप महत्वाचे आणि खूप गरजेचे आहेत. आता आपण आपल्या टॉपिक कडे वळूयात. आजचा घटक आपला चिन्हे. या उपघटकातील प्रश्नांमध्ये काही चिन्हांचा क्रम दिलेला असतो, काही चिन्हांचा क्रम दिलेला असतो, आणि एका चिन्हांचा गट किंवा त्या चिन्हांचे स्थान लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह वा गट येईल ते आपल्याला शोधायचं असतं. एक चिन्हांचा गट दिलेला असेल, जसं की आता आपण बघूया, हा एक गट आहे चिन्हांचा, हा दुसरा गट आहे, हा तिसरा गट आहे. या तिघी गटांमध्ये आपल्याला एक कोरिलेशन शोधायचं असेल आणि त्यानुसार आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल. मग हे सॉल्व्ह करताना आपल्याला कुठल्या कुठल्या ज्या टिप्स असतात त्या महत्वाच्या असतात? तर सर्वप्रथम चिन्हे उजवीकडे किंवा डावीकडे सरकतात याचे निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर म्हणजे आता एखादी चिन्ह आहे, आता हा चौकोन आहे आणि हा त्रिकोण आहे. मग पुढच्या वेळेस हा त्रिकोण डाव्या बाजूला येतोय आणि चौकोन उजव्या बाजूला जातोय पुन्हा, सॉरी दुसऱ्या वेळेस, आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा जर समजा चौकोन डाव्या बाजूला आणि त्रिकोण उजव्या बाजूला गेलाय, तर आणि चौथ्या वेळेस आपल्याला जर काढायला लावलंय तर आपल्याला हा सिक्वेन्स भेटतोय इथे. तर त्यानुसार आपण हे असं काढू शकतो. मग ते त्याचं निरीक्षण करून आपल्याला ठरवायचंय की तो डाव्या बाजूला जातोय की उजव्या बाजूला जातोय. त्यानंतर गटांनुसार चिन्हांच्या संख्येत बदल होतो का ते पहावे. म्हणजे आता समजा सर्वप्रथम आता मला इथे 1 स्टार 2 स्टार आणि 3 स्टार दिलेले आहेत पहिल्या चिन्हांच्या गटामध्ये. दुसऱ्या चिन्हांमध्ये मला 1 स्टार 2 स्टार दिलेले आहेत आणि मला तिसऱ्या गटात काढायचं आहे. म्हणजे माझी संख्या बघा इथे तुम्ही, आता सर्वप्रथम ह्या गटामध्ये 3 होती स्टारची संख्या, म्हणजे नंबर ऑफ स्टार्स पहिल्या गटात 3, त्यानंतर दुसऱ्या गटात 2, मग तिसऱ्या गटांमध्ये तो 1 यायला पाहिजे. म्हणजे इथलं उत्तर जे असेल ते 1 स्टार असेल. हे असं बघायचंय, सर्वप्रथम आपण ते उजवीकडे जात आहेत की डावीकडे ते बघायचंय. त्यानंतर त्यांच्या संख्येत बदल होतोय का ते बघायचंय. आणि चिन्हांचे गट दिले नसल्यास चिन्हांची संख्या मोजून गट करायचे आहेत. आता जर समजा चिन्हांची संख्याच दिली नाही, चिन्हांचे गट दिलेले नाही आहेत, म्हणजे सरळ एक असा सिक्वेन्स आहे, स्टार, चौकोन, गोल, वर्तुळ, त्यानंतर त्रिकोण, मग पुन्हा चौकोन,
वर्तुळ, त्रिकोण, मग स्टार, त्यानंतर मग समजा आता वर्तुळ, त्रिकोण, स्टार, चौकोन. मग आता इथे कुठलाच गट नाहीये, बरोबर. मग मी काय करेल, यांचे गट बनवेल. मग सर्वप्रथम मी गट बनवायला जाईल, तर एक दोनचा समजा गट बनवला मी, दोन दोन यांचा गट बनवला, एक दोन, एक दोन, एक दोन आणि एक दोन. मग याला मला इथं मला काही रिलेशन भेटतंय का? या पहिल्या गटामध्ये स्टार आणि स्क्वेअर आहे, दुसऱ्या गटामध्ये स्टारचा काही संबंध नाहीये, स्टार नाहीच आहे तिथे. मग मला काही रिलेशन भेटतच नाहीये, मग पुन्हा तिसऱ्या गटात जाईल. जसं आपण आकृतींच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की एक सोडून, एक संख्या सोडून, आता ही ए संख्या आहे समजा, मग बी आणि सी, तर मी एचं रिलेशन डायरेक्ट सीला बघितलं होतं. तसं आता इथे बघूयात, इथे दिसतोय का रिलेशन मला काही, एचं रिलेशन तिसऱ्या, पहिल्याचं रिलेशन तिसऱ्याशी, स्टार आणि सर्कल. इथे स्टार आणि स्क्वेअर होता, इथे स्क्वेअर आणि सर्कल आहे, इथे पुन्हा आता स्टारचा घोळ झाला. म्हणून मी काय करेल, आता तीन तीनचा गट बनवेल. म्हणजे हा गट तर चुकलाच होता माझा दोन दोनचा, आता मी तीन तीनचा गट बनवायला जाईल. एक दोन तीन, या पहिल्या तीन चिन्हांचा एक गट, दुसऱ्या तीन चिन्हांचा एक गट, तिसऱ्या तीन चिन्हांचा एक गट, चौथ्या तीन चिन्हांचा एक गट. मग इथे मला दिसतोय का स्टार, स्क्वेअर, वर्तुळ. मग इथे जेव्हा दुसऱ्या गटात बघायला जातोय मी, तेव्हा इथे त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ दिसतंय. मग यात मला पुन्हा स्टारचा लिंक जी होती ती भेटत नाहीये, म्हणजे त्याचं रिलेशन जे होतं ते काही मिळत नाहीये मला. मग मी पुन्हा आता काय करेल, तीनच्या ऐवजी चारचा गट बनवेल. मग मी आता चारचा गट बनवतो. आता हे पहिले चार, त्यानंतर हे चार, मग हे चार. मग आता मला बघा इथे काही रिलेशन भेटतंय का, बघूया आपण. आता इथे पहिल्या नंबरला स्टार, दुसऱ्या नंबरला स्क्वेअर, तिसऱ्या नंबरला सर्कल, चौथ्या नंबरला ट्रायंगल. मग आता इथे काय होतंय, दुसऱ्या ह्याच्यात स्टार जो आहे दुसऱ्या गटात, स्टार हा फोर्थ नंबरला जातोय आणि बाकीचे तिघी जे ते एक एक घर पुढे सरकताय तिकडच्या साईडला. मग हे असं दुसरी सिच्युएशन तशी भेटते, स्क्वेअर इथे आलाय एक नंबरला, सर्कल इकडे आलाय दोन नंबरला, ट्रायंगल तीन नंबरला आलाय, बरोबर आपल्याला ती सिच्युएशन भेटली आहे. म्हणजे जी रचना आहे ही लेफ्ट हँड साइडला सरकते, हे असं आपल्याला चार चारचा गट केल्यावर एक रिलेशन मिळालंय. मग पुन्हा आपण पुढच्या फिगरला बघूया, की पुढच्या गटाला बघूया, त्या ग्रुपमध्ये पुन्हा हीच हेच रिलेशन भेटतंय का वो. मग आता इथे दोन नंबरला सर्कल होता आणि तीन नंबरला ट्रायंगल होता. मग मी बघितलं त्याला, दोन वरनं पुन्हा एक नंबरला आलाय आणि दोन नंबरला गेलाय, स्टार चार नंबरचा तीन नंबरला आलाय आणि स्क्वेअर जो होता एक नंबरचा तो चार नंबरला गेलाय. म्हणजे लेफ्ट हँडला ह्या ज्या तीन शेवटच्या तीन गोष्ट तीन चिन्ह होते ते लेफ्ट हँड साईडला सरकलेत. मात्र जी पहिली एक नंबरची फिगर होती ती लास्टला गेलेली आहे, इथे पण ती लास्टलाच गेली आहे आणि इथे पण स्टार जो होता तो लास्टला गेलेला आहे. म्हणजे हे रिलेशन इथे पण लागू होतोय. मग मी उत्तर आकृती काढायला जेव्हा जाईल तेव्हा मात्र मला आता हा जो पहिला पहिलं जे चिन्ह होतं म्हणजे जे सर्कल ते लास्टला काढावं लागेल. एक दोन तीन चार, या चार संख्या होत्या, चार मग त्या चार प्लेसेसवर मी सगळ्यात सर्वप्रथम जो सर्कल होता तो लास्टला केला, त्यानंतर जो ट्रायंगल होता तो दोन वरनं एक नंबरला आलाय, त्यानंतर स्टार आणि मग जो स्क्वेअर होता तो. मग हे आपल्याला लागलेलं उत्तर आहे असं. म्हणजे हे तीन ह्या ज्या टिप्स आहेत ह्या आपल्याला इथे ह्या घटका उपघटकामध्ये बघायच्या आहेत. ज्या उप आपण मागच्या लेक्चरमध्ये आकृत्यांच्या टिप्स बघितल्या होत्या त्याही इथे लागू करायच्या आहेत. आपण पुन्हा एकदा बघून घेऊ आकृतींच्या कोणत्या कोणत्या टिप्स होत्या त्या. आकृतींच्या टिप्स अशा आहेत की क्रमशः एक एक भाग काढून टाकणे. आता इथे एक एक भाग काढून टाकायचा प्रश्न सहसा येणार नाही,
त्यानंतर नवीन भागांची भर घालून, जसं की आता आता ट्रायंगल्स दिलेले होते आणि ट्रायंगल्स ते काढले गेले किंवा ऍड केले गेले तर होऊ शकतो तो आकृती किंवा आकृतीमधील काही घटक क्रमशः घटीवत किंवा प्रति घटीवत फिरवून म्हणजे रोटेशनल पॅटर्न्स आपल्याला इथे बघायला मिळाले होते. हो, चिन्हांमध्येही रोटेशनल पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर आणि वरील सर्व प्रकारांचं मिश्रण करून, हो इथे इथेही आपल्याला सर्व प्रकारांचं मिश्रण करून आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण आता चिन्हांकडे वळूयात, आपण प्रश्न सोडवायला घेऊया. नमुना प्रश्न बघूया सर्वप्रथम. हा प्रश्न जवळजवळ आपण प्रॅक्टिस मध्येच करून घेतलाय. आता दुसरा प्रश्न बघूया. 2021 हा PYQ आहे. बघा, सर्वप्रथम त्यांनी दिलाय सर्कल, मग एक आडवी रेष, मग ट्रायंगल एक उभी रेष, मग स्क्वेअर एक आडवी रेष, मग ट्रायंगल, मग उभी रेष, स्क्वेअर हे रेक्टॅंगल सॉरी माफ करा आडवी रेष, त्यानंतर सर्कल उभी रेष. म्हणजे इथे मला एक पॅटर्न दिसतोय. कशाचा पॅटर्न? की एक सर्वप्रथम मला काय सोपं वाटतंय ते बघूयात. सर्वप्रथम मला सोपं वाटतंय की रेषांचा पॅटर्न मधल्या ज्या रेषा आहेत त्याची आकृतींमधल्या चिन्हांमधल्या, तर सर्वप्रथम आडवी रेष, त्यानंतर उभी रेष, त्यानंतर पुन्हा आडवी रेष, मग उभी रेष, मग पुन्हा आडवी रेष, असा हा पॅटर्न कंटिन्यू होतोय. बरोबर. मग जेव्हा आपण इथं प्रश्नचिन्हांच्या जागी येऊया तेव्हा मी सरळ सरळ आपण मागच्या लेक्चरमध्ये इलिमिनेशन टेक्निक शिकलो होतो. तिचाच आपण उपयोग करून आपला वेळ वाचवणार आहोत. आता प्रश्नचिन्हाच्या जागी मी फक्त मागच्या दोन आकृत्या बघणार, कारण की मला इथे फक्त दोन रिलेशन भेटतात, एक आडवी रेषेच आणि उभी रेषेच. मग मी इथे बघेल सर्व शेवटच्या दोन फिगरमध्ये एक आडवी रेष दिसते आणि एक उभी रेष दिसते. म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी मला एक आडवी रेष ठेवायची आहे, मग ते आकृती चिन्ह बाहेरचं कोणतंही असो ते नंतर बघूयात आपण. आणि त्यानंतर उभी रेष ना, इथे आडवी आणि उभी आलेली, मग इथे आडवी आणि इथे पुन्हा उभी, म्हणजे दुसऱ्या याच्यात उभी. मग आता पर्याय क्रमांक एक बघूया. पर्याय क्रमांक एक मध्ये आडवी रेष आणि उभी रेष दिसते का? तर इथे उभी रेष आणि आडवी रेष म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बाद झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये आडवी आणि उभी आहे, तिसऱ्यामध्ये आडवी आणि उभी आहे, चौथ्यामध्ये आडवी आणि उभी आहे. म्हणजे आपल्याकडे आता 75% प्रोबॅबिलिटी आहे की या तिघींपैकी एक उत्तर हे बरोबर असणार आहे. ठीक आहे, कारण की एक उत्तर आपण बाद केलेलं आहे. मग आता सिक्वेन्सकडे बाहेरच्या आकृतीकडे आपण वळूयात. बाहेरच्या आकृतीकडे वळताना आता आपल्याला पूर्ण गट करावा लागणार आहे. कितीचा गट करूया ते आपण इथे सोडवताना बघूया. आता समजा मी दोनचा गट केला, दोनचा गट, दोनचा गट, दोनचा गट, इथे मला रिलेशन मिळतंय का काही? इथे सर्कल, इथे ट्रायंगल, इथे रेक्टॅंगल, इथे ट्रायंगल, इथे रेक्टॅंगल, इथे सर्कल, मला इथे काहीच रिलेशन मिळत नाहीये. मग मी आता तीनचा गट करून बघतो. तीनचा गट, हा तीनचा गट, हा तीनचा गट, हा तीनचा गट, हा तीनचा गट, आणि हा शेवटी पण तीनचा गट होतोय. म्हणजे याचा अर्थ हा तीनचा गट असायला हवा. आता बघूयात रिलेशन लागतंय का काही. एक सर्कल, एक ट्रायंगल, एक रेक्टॅंगल, इथे पण एक ट्रायंगल, इथे एक रेक्टॅंगल, इथे सर्कल. म्हणजे ती आता जे आपले गट केलेले त्यात सर्व एक दोन, पहिला गट, दुसरा गट, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहा, या सहाच्या सहा गटांमध्ये आपल्याला एक ट्रायंगल, एक स्क्वेअर आणि एक एक रेक्टॅंगल आणि एक सर्कल मिळतोय. प्रत्येक गटामध्ये तसं होतंय. त्यामुळे आपण आता हे रिलेशन कंटिन्यू करूया. मग एक सर्कल बघितला, एक ट्रायंगल बघितला एक नंबरला, आणि तिसऱ्या नंबरला रेक्टॅंगल बघितला, ज्यात आपल्याला आडवी उभी आणि आडवी रेष बघायला मिळाली आहे. मग ट्रायंगलने पोझिशन चेंज केली आहे, लेफ्ट हँड साईडला गेलाय. स्क्वेअर रेक्टॅंगलने पण पोझिशन चेंज केली आहे, लेफ्ट हँडला गेलाय. जो सर्कल होता तो लास्टला गेलेला आहे इथून. मग मग इथे दुसऱ्या पोझिशनला ती स्थिती आलेली आहे. यांच्या मधील ज्या रेषा होत्या त्या काही बदललेल्या नाहीयेत, तसेच तशा बदललेल्या आहेत
सर्कलची ही जी रेष आहे ती बदललेली आहे, म्हणजे जी शेवटची फिगर आहे तिची रेष बदलते आहे, कारण की पहिल्या दोनच्या कॉन्स्टंट राहतात. आता पहिल्या ह्याच्यात बघितलं आपण, त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात जेव्हा ही सर्कल येते तेव्हा उभी होते, त्यानंतर आता ट्रायंगल जेव्हा शेवटच्या स्थानावर जातो तेव्हा याची उभी जी होती रेष, ही जी उभी रेष होती ती आडवी होते त्याच्यामधील, आणि जी सर्कलची रेष होती ही इथली पोझिशनची ती तशीच राहते. मग पुन्हा आता ह्यावेळेस मात्र रेक्टॅंगल 3 नंबरला जाईल आणि याची मधली जी रेष होईल ती उभी होईल. मग आपण पुन्हा आता सर्कल लास्टला जाईल आणि त्यातली उभी रेष आडवी होईल. मग इथे आता शेवटच्या प्रश्नचिन्हाच्या जागी एक ट्रायंगल असायला हवा आणि त्यातील जी ही जी आडवी रेष आहे ती उभी असायला हवी. मग आता पुन्हा आपण प्रश्न उत्तर चिन्ह उत्तर पर्यायांकडे वळूयात. उत्तर पर्यायांमध्ये आपल्याला काय काय दिसतंय, तर एक ट्रायंगल शेवटच्या ह्याच्यात दिसतोय का उत्तर आकृत्यांमध्ये, इथे सर्कल आहे आणि इथे रेक्टॅंगल आहे, म्हणजे हे दोघी पर्याय आपले बाद झालेले आहेत आणि पर्याय क्रमांक 2 हा उरलेला आहे. म्हणजे मी इथली आकृती काढलेली नाहीये अजून, मी फक्त यातले मधील ओरिएंटेशन काय होतं हे काढलं होतं पहिले, आणि फक्त शेवटची आकृती बघून मी माझं उत्तरापर्यंत पोहोचलोय, कारण की हा उत्तर क्रमांक बाद झालाय, हा पण उत्तर क्रमांक बाद झालाय ना, हा पण उत्तर क्रमांक बाद झालाय. म्हणजे जर मला या दो पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मधून जर मला इथे शेवटची ट्रायंगल असता आणि एखादी उभ रेष असती आणि पहिली जर डायग्राम इथे स्क्वेअर असता, तर मला मात्र शेवटच्या आन्सर पर्यंत ह्या प्रश्नचिन्हांचंही उत्तर काढावं लागलं असतं. मात्र हे दोघी पर्याय पास झाले त्यामुळे आपण जास्त मेहनत न करता ह्या उत्तर पर्यायापर्यंत पोहोचलो आहोत. असं हे टेक्निक ऑफ इलिमिनेशन करून आपण वेळ वाचवू शकतो. तुम्हीही याचा अवलंब करायला हवा परीक्षेमध्ये. आता आपण पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 1 सोडवूयात. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ हा आता लावला जातोय. Your time start now. आपला वेळ संपत आलेला आहे. आता उत्तराकडे वळूया. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2 असे उत्तर दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आणि 1 उत्तर येतोय. आपण बघूया आता. आता सर्वप्रथम इथे सर्वात सोपा प्रश्न म्हणता येईल, कारण की यांनी स्वतंत्र गट करून दिलेले आहेत. आता गट करून दिल्यामुळे आपल्याला लॉजिक लावायला एकदम सोपं होतंय. आता बघा, सर्वप्रथम या चिन्हांमध्ये 2 चिन्ह आहेत पहिल्या गटात, दुसऱ्या गटात 3 आणि तिसऱ्या गटात 4, म्हणजे पुढच्या गटात 5 हे यायला हवेत. मग आपण बघूयात इथे आहेत का 5, इथे पण आहेत 5, इथे पण आहेत, इथे पण आहेत, इथे पण आहेत. ठीक आहे, आता पुढचं आपल्याला तर्क लावावा लागणार आहे. एक ट्रायंगल आणि एक सर्कल, इथे दुसऱ्या फिगर मध्ये एक ट्रायंगल आणि एक सर्कल, मात्र याच्या पुढे एक आडवी रेष, आपण वजाबाकीचं चिन्ह म्हणूया त्याला. त्यानंतर इथे मात्र सर्वप्रथम आडवी रेष तशीच राहिली आहे, ट्रायंगल आणि सर्कलच्या मध्ये एक आडवी रेष गेली आहे. मग आता पाचव्या याला, म्हणजे 5 आकृतींच्या याला आपल्याला जर समजा पोचायचंय तर्कापर्यंत, मग आपण काय तर्क लावायचा आहे की ही जी ही रेष आलेली आहे
ही रेष आपल्याला काय सांगते की जे मधोमध म्हणजे आता समजा तिने सर्वप्रथम एक संख्या सोडून मध्ये आलेली आहे. त्यानंतर प्रथम डावीकडे ती रेष येते, त्यानंतर ती मधोमध येते. आणि आता समजा जर तिने एक म्हणजे आता इथे काही आकृती असती समजा ए, त्यानंतर इथे आली मग इथे बी आकृती, मग तिने एक चिन्ह सोड एक जागा सोडून मग तिने दोन मधली जागा यांच्या मधली जागा काबीज केली आहे. आता मात्र ती जी जर पुढची संख्या असती तर तिची जागा काबीज केली असती तिच्या मधली. म्हणून आपल्याला आता याचं रिलेशन कुठे दिसतंय का ते बघायचं आहे पर्याय क्रमांकांमधून. मग पहिल्या ह्याच्यात दोन रेषा सारख्या आल्या त्यामुळे नाही, तिसऱ्या ह्याच्यात बघूयात ट्रायंगल पहिले आलाय त्यामुळे याचंही उत्तर नाही, कारण की इथे ट्रायंगलच्या पहिले दुसऱ्या चिन्हामध्ये दुसऱ्या गटामध्ये इथे पहिले आणि तिसऱ्या गटामध्ये पण पहिले. जर इथे तिसऱ्या गटात ती रेष पहिले नसती तर आपण मात्र इकडे विचार करू शकलो असतो तिसऱ्या पर्यायाचा, पण इथेही ती पहिल्या याच्यावर आहे त्यामुळे आपल्याला इथे पाचव्या म्हणजे चौथ्या गटामध्ये सुद्धा ती पहिलेच ठेवावं लागणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा एकच पर्याय शिल्लक असतोय, कारण की इथेही सर्कल येतोय, इथे ट्रायंगल पहिले येतोय आणि इथे दोन रेषा समोर येत आहेत, त्यामुळे आपल्याला या उत्तर या प्रश्नाचं उत्तर हे 2 हे मिळतंय. आता आपण वळूयात प्रश्न क्रमांक 2 कडे. आपल्याला पुन्हा 1 मिनिटाचा वेळ दिला जातोय. बऱ्याच विद्यार्थ्यांचे पर्याय क्रमांक 1 उत्तर येत आहेत. पर्याय क्रमांक 1 ओके टाइम्स अप. आपण आता उत्तराकडे वळूयात. इथे आपला आपण फॉन्ट्स म्हणून समजूयात म्हणजे अल्फाबेट्स. एल हे जे चिन्ह आहे हे एलचं आहे, त्यानंतर हे टीचं आहे, हा उलटा एल आहे, हा उलटा टी आहे, हा आज वेगळ्याच प्रकारचा एल आहे, त्यानंतर इथं प्रश्नचिन्ह आहे. आता आपल्याला इथे जर समजा पहिल्या 5 मध्येच रिलेशन काढायचं झालं तर सर्वप्रथम आपल्याला 2 चिन्ह दिसत आहेत प्रामुख्याने, एल आणि टी. मग त्यामुळे पहिल्या आपण जर गट काढायला गेलो तर आपल्याला दोन दोन चिन्हांचे गट करावे लागतील, एल आणि टी. हा झाला पहिला गट. हा पहिला गट, त्यानंतर हा दुसरा गट, त्यानंतर हा तिसरा गट असेल, हा चौथा गट, हा पाचवा गट, हा सहावा आणि हा जो असेल हा सातवा गट असेल. म्हणजे बघा माझी जेव्हा मी गट केलेत हे सर्वप्रथम हे लक्षात असू द्यायचंय, गट केल्यावर शेवटी एकही चिन्ह स्वतंत्र राहता कामा नये. माझे गट तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा शेवटी एकही चिन्ह अपूर्ण राहणार नाही, नाहीतर मग ते गटही बनू शकत नाही. म्हणजे समजा ए बी सी डी आणि मग पुन्हा पुढचा जो गट घ्यायला गेलो मी तर ए बी सी डी माफ करा बी सी डी ए आणि इथं डी ए असेच आहे समजा
सी डी हे दोनच संख्या, दोन नाही तीन करून घेऊ, म्हणजे हे तीनच आहे समजा संख्या. मात्र इथे काहीतरी नाही आहे, आणि त्यांनी अजून सांगितलंय की यापुढे आपल्याला एक चिन्ह काढायचे. मात्र इथे जेव्हा मी चार चारचे गट करायला जाईल तेव्हा हा जो शेवटचा गट आहे हा तीनचाच बनतोय, त्यामुळे माझं इथे रिलेशनच बनू शकत नाही. सर्वप्रथम आपण गट बनवताना चुकतोय का हे बघायचं आहे. उदाहरण होत, जेणेकरून तुम्ही गट हे योग्य अंकांमध्ये करायचे, जे सम असतील म्हणजे ज्यांच्या जोड्या बनतील आणि शेवटी एकही चिन्ह बाकी राहणार नाही, असं असा गट तुम्ही तयार करायचा आहे दिलेल्या आकृतींमध्ये, दिलेल्या चिन्हांमध्ये, माफ करा. त्यानंतर आता बघूया पहिल्या गटामध्ये यल आणि टी आहे. जो यल आहे तो बरोबर, म्हणजे जसं आपण अल्फाबेटमध्ये बघतो आणि जसा टी आहे तसाच अल्फाबेटमध्ये दिसतोय, तसंच मानून आपण चालूया. त्यानंतर हा जो यल होता पहिल्या याच्यात, त्याला जर आपण क्लॉकवाईज फिरवलं 90 डिग्रीमध्ये तर तो असा झालेला आहे. म्हणजे इथे मला काय दिसतंय सगळ्यात पहिला पॅटर्न, पहिला पॅटर्न आहे क्लॉकवाईज. आणि टी जो आहे हा टी कसा दिसतोय मला, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे फर्स्ट फिगर जी होती ती क्लॉकवाईज आहे, आणि सेकंड सेकंड फिगर जी आहे ती अँटी क्लॉकवाईज आहे. मग इथे बघूया आपण, हा एल क्लॉकवाईज फिरला आहे आणि टी जो आहे हा विरुद्ध दिशेला म्हणजे इकडे फिरलेला आहे, हे असं नाही असं असा फिरला आहे, आणि एल जो आहे असा फिरलेला आहे. मग तिसऱ्या याच्यात जेव्हा आपण जातो तेव्हा यल अजून असा क्लॉकवाईज फिरलेला आहे 90 अंशामध्ये, आणि टी पुन्हा 90 अंशामध्ये फिरेल. आणि जेव्हा तो इकडे, आता इथे दोन आकृत्यांवरून आपल्याला टी फिरला दिसतोय, तर यात आपण तर्क बरोबर लागतोय का ते याच्यात गृहित न धरता आपण पुढच्या याच्यात लिंक टी ची काय आहे, म्हणजे त्याचं लॉजिक काय आहे ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकू. नाही तर आपण जर इथेच उत्तर काढून घेतलं असा टी येईल बुवा, तर ते व्हेरीफाय करायला आपल्याला सर्वात पहिले करावं लागणार आहे, नाहीतर आपलं उत्तर हे चुकूही शकतं. मग आपण इकडे आता ह्या टीम मध्ये चौथ्या आणि चौथ्या पाचव्या सहाव्या गटांमध्ये जो टी दिला आहे त्याचं रिलेशन काय लागतंय ते बघूया. हा जो टी आहे असं मानूया पहिली आकृती असं, त्यानंतर याला आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचंय. अँटी क्लॉकवाईज फिरवताना मग मी जर त्याला फिरवलं इकडच्या दिशेने तर तो मला असा मिळेल, म्हणजे इथे बरोबर टी आहे, आणि त्याला अजून जर एकदा अँटी क्लॉकवाईज मी फिरवलं म्हणजे इकडे फिरवलं समजा, तर तो मात्र मला असाच दिसेल. म्हणजे हे रिलेशन अँटी क्लॉकवाईजच व्हेरीफाय करतंय. मग आपण इथे हा टी बरोबर आहे असं मानूया, आणि यात उत्तर पर्यायांमध्ये आहे का ते बघूया. इथे यांनी तीन 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 चिन्हांचे गट केलेले आहेत, आपण दोनचेही करू शकतो किंवा तीनचंही करू शकतो. इथे तीनचा आहे तर त्यामुळे आपल्याला उत्तर काढायला हा तो पहिला टी तर मिळालेलाच आहे असं समजूया ग्राह्य धरून. मग आपण बघू आता पुढचा जो आहे आता यल, त्याच आपण रिलेशन बघूया. यल आपण गेलोय क्लॉकवाईज, हा यल असा फिरलाय, त्यानंतर इथून तो असा फिरलाय, मग इथून क्लॉकवाईज फिरलेला आहे, मग इथून मात्र 90 डिग्रीमध्ये फिरवायचा असेल तर एक रेषी अशी खाली आणि एक रेषी वरती, बरोबर. म्हणजे आपल्याला पहिला टी मिळालेला आहे हा असा, त्यानंतर यल मिळाला आहे मला असा, आणि तिसरी जी डायग्राम आहे त्यात मी जेव्हा बघतोय तर मला इथे काय यल काढावं लागणार आहे. यल हा अँटी क्लॉकवाईज फिरतोय, अँटी क्लॉकवाईज तर सॉरी क्लॉकवाईज फिरतोय यल, तर यल जेव्हा मी इकडनं असं काढलाय सॉरी इथे मला यल असा मिळाला आहे ना, मग इथून असा गेला आणि इथून हा असा असणार आहे, मग मला हे असं
मग हे जे चित्र आहे हे कुठल्या कुठल्या ह्याच्यात मला दिसतंय ते शोधायचं आहे. त्याचा पर्याय क्रमांक कोणता असेल? पहिल्या ह्याच्यात आहे का? हो, पहिल्याच ह्याच्यात तो व्हेरीफाय होतोय, म्हणजे उत्तर हे एक असायला हवं. ते बरोबर उत्तर आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 मला हे रब करून घेऊ द्या पहिले. प्रश्न क्रमांक 3 साठी आपण आता जाऊया. मी तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम देतो आहे. वेळ चालू होतोय आता. बऱ्याच विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची 3 हा पर्याय क्रमांकाचा जे एक ट्रायंगल आहे तो उत्तर येतोय. आपण बघूया, अजून 1/2 मिनिट आहे आपल्याकडे. त्यात आपण वेगळा विचार तर्क लावूनही विचार करायचा आहे. टाइम्स अप. आता आपण या प्रश्नाच्या लॉजिक कडे जाऊयात. इथे सर्व सर्वप्रथम बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलेलं आहे. आता बघूयात काय उत्तर आहे. इथे आपल्याला सर्वप्रथम 1, 2, 3 आणि 4 हे ट्रायंगल्स दिसत आहेत, फोर ट्रायंगल्स. आणि इथे 1, 2, 3 स्क्वेअर दिसत आहेत. आणि हा झाला पहिला गट. त्यानंतर दुसरा गट जो आहे, त्या दुसऱ्या गटामध्ये 1, 2 आणि 3 असे 3 ट्रायंगल्स आपल्याला दिसत आहेत. आणि 1 अँड 2 हे स्क्वेअर दिसत आहेत. म्हणजे बघा, इथून 4 ट्रायंगलवरनं माझी संख्या आली 3 ट्रायंगलची, आणि 3 स्क्वेअरवरनं माझी संख्या आली आहे दुसऱ्या गटात. दुसरा गट या दुसऱ्या गटात 2 स्क्वेअरची. आणि आता जी तिसरा गट आहे, या तिसऱ्या गटात किती ट्रायंगल झालेत? 1 आणि 2. आणि इथे स्क्वेअर मात्र एकच उरला आहे, म्हणजे 3 वरनं माझी संख्या 2 झाली आहे आणि 2 वरनं 1 झाली आहे. म्हणजे इथे बघा, डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये मला सिक्वेन्स बघायला मिळतोय. 4 आतून 3 आणि 3 आतून 2 असे ट्रायंगल झालेले आहेत. आणि जे स्क्वेअर होते ते 3 आतून 2 आणि 2 आतून 1 झाले. म्हणजे आता मला पुढची जी फिगर मिळेल, आता याच्यातनं जर मी 1 वजा केला तर 0, म्हणजे स्क्वेअर तर संपलेच. आणि 2 आतून 1 वजा केला तर मला 1 उरतोय, म्हणजे 1 ट्रायंगल असं याचं समीकरण बनतंय. म्हणजे इथे आता उत्तर आकृत्यांमध्ये बघा, 1 ट्रायंगल 1 स्क्वेअर आहे, 1 स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे, आणि इथे 2 ट्रायंगल आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्येच मात्र मला जी अपेक्षित चिन्हाची डायग्राम आहे आणि संख्या आहे ती मला इथे मिळते, म्हणून माझा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. त्यानंतर आपण 2020 च्या प्रश्नाकडे वळूया आता सरळ. हे PYQ आहेत. आपल्याला मी वेळ देतो आता. 2020 चा हा महत्वाचा प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता.
3 आणि 2 असे उत्तर येत आहेत, तर आपण बघूयात आता. तर सर्वप्रथम आपण ये आता बघा इथं सर्वप्रथम काय बघायला मिळतंय मला की इथे गट नाहीयेत. काय बघायला मिळतंय? गट नाहीत. सर्वप्रथम तर म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काम काय करायचंय, गट पाडायचे, यांचे गट पाडायचे. मग आपण बघूयात किती संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. मग 15 ला जर गट पाडायचं झालं तर मग 2च्या पाड्यातही 15 येत नाही, 4च्याही पाड्यात येत नाही, मात्र 3च्या पाड्यात 15 येतो. म्हणजे आपल्याला येतं सर्वप्रथम 3 3चे गट करावे लागतील. आपण 3 3चे गट करूयात आता. एक दोन तीन. आता मी यात बघतोय मला काय काय आढळतंय. सर्वप्रथम मला आढळतंय की 3 वेगवेगळे चिन्हे आहेत, त्यापैकी एक सर्कल, एक स्क्वेअर आणि एक ट्रायंगल. बरोबर. मग मी आता यांचा जर सिक्वेन्स लावायला गेलो तर मग मला सिक्वेन्स कसा दिसतोय ते बघूया. सर्वप्रथम इथे आहे सर्कल, त्यानंतर स्क्वेअर आणि मग ट्रायंगल. मग सर्कल पुढच्या गटामध्ये काय होतोय, तर तो शेवटच्या बाजूला जातोय. म्हणजे मला जर दुसरा हे घ्यायचा असेल ॲजम्पशन, तर ते म्हणजे पहिली पहिले पहिले चिन्ह हे शेवटी जाते. त्यानंतर बाकीचे 2 जे संख्यांचे चिन्ह आहेत ते मात्र एक एक घर पुढे सरकत आहेत डाव्या बाजूला. त्यानंतर तिसरा जंक्शन, उर्वरित 2 लेफ्ट हँड साइडला सरकता आहेत, सरकता. बरोबर. मग मी आता तर्क पुन्हा इकडेही व्हॅलिड करतोय का ते बघतोय. ह्या जे शेवटचे 2 आहेत ते पुढे येत आहेत आणि हा जो आहे हा इकडे शेवटी जातोय, म्हणजे इथेही तो जातोय. हे व्हॅलिड करते, सॅटिस्फाय करते कंडिशन. मग हे पहिल्या स्थाना सर्कल जो आहे पहिल्या स्थानावर जाईल, स्क्वेअर जो आहे दुसऱ्या स्थानाला येईल, ट्रायंगल मात्र शेवटी जाईल. तो तिसऱ्या ह्याच्यात चौथ्या गटात व्हॅलिड होतोय, म्हणून चौथ्या गटात व्हॅलिड होतोय का ते बघायचंय, ते व्हॅलिड होतोय. आणि 5व्या गटात आपलं जे शेवटचं चिन्ह आहे, हे प्रश्नचिन्ह आहे, त्यात सर्कल हा शेवटी असायला हवा. मग आता बघूया आपण इलिमिनेशन टेक्निक नुसार, इलिमिनेशन टेक्निक नुसार काय काय इथे सर्कल सर्कल असलेले कुठले कुठले गट आहेत. म्हणजे एक सर्कल असेल आणि सर्वप्रथम तर स्क्वेअर आहेच. आता इथं मधलं एक काढायचं आपलं बाकी आहे. मग इथे सर्कल कुठे कुठे दिसतंय मला, तर प्रश्न क्रमांक उत्तर पर्याय क्रमांक 1, उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि उत्तर पर्याय क्रमांक 4. उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये सर्कल नाहीये या दुसऱ्या ठिकाणी, त्यामुळे हा पर्याय बाद झालेला आहे. मग आता आपल्याला लॉजिक लावायचे ते म्हणजे दुसऱ्या म्हणजे 2 नंबरच्या इथलं, तर हा जो ट्रायंगल 3 नंबरला होता तो 2 नंबरला येईल, कारण की आतापर्यंत शेवटी शेवट शेवटची जी संख्या होती तीच 2 नंबरला येत होती. म्हणजे ही सर्कल इकडे 2 नंबरला आलेला आहे, ट्रायंगल हा जो आहे हा इथे 2 नंबरला आलेला आहे, त्यानंतर हा जो स्क्वेअर आहे हा इथे 2 नंबरला आलेला आहे. आता इथे मात्र जो ट्रायंगल होता ना हा इथे ट्रायंगल या 2 नंबरला जाईल. म्हणजे सर्कलच्या पहिले ट्रायंगल, सर्कलच्या पहिले ट्रायंगल कुठे कुठे आहे, तर या तिन्ही इथं आहे, तिन्ही उत्तर पर्यायांमध्ये आहे.
मग आता मात्र मला मधल्या रेषांचा तर्क हा शोधावा लागणार आहे, बरोबर. मग आता आपण पुन्हा हिरप करून घेऊयात. आता रेषांचा पर्याय शोधूयात आपण. आपण सर्वप्रथम तीन तीन गट केले होते, हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट, हा चौथा गट, हा पाचवा गट. मग आता मला बघायचं इथे काही रोटेशन मध्ये या मधल्या ज्या रेषा आहेत त्या फिरतायत का. सर्वप्रथम मी डाऊनवर्ड जाईल, याचा जो एरो येतो, त्यानंतर याला जर 45 डिग्री मध्ये फिरवलाय, 45 डिग्री मध्ये जर फिरवलाय तर तो असा स्क्वेअर मध्ये जातोय, त्यानंतर पुन्हा जर 45 मध्ये फिरवलाय तर तो असा जातोय, बरोबर. मग इथे मी पुन्हा बघेल की इथं जर तो पुढे अजून 45 डिग्री मध्ये फिरवला तर तो वरच्या दिशेला जातोय, मग पुन्हा पूर्ण वरच्या दिशेला जातोय 45 मध्ये, मग थोडा लेफ्ट हँड साईडला जातोय, मग पूर्ण लेफ्ट हँड साईडला जातोय, अजून खाली येतोय, म्हणजे 45 डिग्रीचा इथे मला काहीतरी तर्क दिसतोय, बरोबर. इथे मात्र इथे सरळ रेषा हवी होती, इथे ही सरळ रेषा मला दिसत नाहीये, इथे तिरपी रेषा आहे, म्हणजे हा 45 डिग्रीचा तर्क इथे व्हॅलिड होत नाहीये, त्यामुळे हा तर्क ही मी इथेच सोडून देतो आहे. म्हणजे चौथा जो मला भेटला होता 45 डिग्री शेवटून पहिल्या संख्येपर्यंत दिलेल्या शेवटून पहिल्या संख्येपर्यंत पहिल्या चिन्हापर्यंत म्हणूयात व्हॅलिड होता, मात्र आता तो व्हॅलिड नाहीये, व्हॅलिड नाही, बरोबर. मग हाही आपल्याला हा तर्क सोडून द्यायचा इथे. मग आपण इथे बघूयात आता काही वेगळं अजून भेटतंय का. तर हो, आता इथे मला पहिल्या आर्क मध्ये डाऊनवर्ड, म्हणजे इथे डाऊनवर्ड पोझिशन, इथे इथे समान पोझिशन मात्र नाहीये. मग आता जेव्हा मी इथे सर्कल काढलाय, आता इथे एक पोझिशन मला जर समजा मी घेतली सर्कलचा, जर मी इथे आर्क काढलाय सर्कलचा आर्क, इथून एक असा आणि एक अशा साईडला स्क्वेअरच्या, हा जर असा आहे तर मी एक असा एक ट्रँगल, ट्रँगल मधली अशी आकृती आणि सर्कल, सर्कल मध्ये मात्र एक खालच्या बाजूला यायला हवं किंवा ह्या बाजूला, तर मग ते जर जेव्हा काढायला जातोय प्रत्येक गटात मला वेगवेगळी रचना हवी आहे, कारण की इथे बघा ह्या तीन गटांमध्ये वेगळी आहे, इथे वेगळी आहे, इथे वेगळी आहे, असं इथे मला वेगळी, म्हणजे एक ट्रायंगल मला, म्हणजे आता समजा इथे जर असं ही वरच्या पोझिशनला पकडला तर जो ट्रायंगल मिळतोय ना याची मला ह्या दिशेला पाहिजे, म्हणजे इथे हा ट्रायंगल जो याच्या वरच्या दिशेला आहे त्यामुळे हा चौथा पर्याय कटला आहे, आणि हा जो पहिला फिगर मधला ट्रायंगल याची तर दिशा चुकलेली आहे, म्हणजे तो राईट हँड साईडला आहे, आपल्याला लेफ्ट हँड साईडला हवा आहे, हा पूर्ण अपवर्ड आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही चुकलाय, आणि फर्स्ट ऑप्शन जे आहे त्याचा पर्याय क्रमांक 1 जो आहे तोही चुकलेला आहे. अशा प्रकारे आपण पर्याय क्रमांक 3 पर्यंत पोहोचलोय, जे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आज आपण आता काय काय शिकलो आहोत, एक छोटा प्रश्न अजून होऊन जाईल सहसा करायचा प्रयत्न करूयात आपण लवकर. तर या प्रश्न क्रमांक 15 करूया आपण, तुमचा वेळ चालू होतोय आता.
ओके टाइम्स ऑफ आता इथे बघूया आपण. सर्वप्रथम आपल्याला चार चारचे गट दिले, त्यामुळे हा प्रश्न सोयीस्कर होऊन जातोय. म्हणजे उत्तर उत्तरामध्येही चार यांचा गट असेल एक चिन्हांचा. त्यानंतर सर्वप्रथम इथे बघूया आपण, इथे जो मल्टिप्लिकेशनचं चिन्ह होतं ते पहिल्या जागेवर आलंय, आणि जो आपला सर्कल होता तो शेवटी गेला आहे दुसऱ्या गटामध्ये. इथे मल्टिप्लिकेशन इथे सर्कल आलाय. त्यानंतर दुसऱ्या हा जो ट्रायंगल होता हा याच्या जागी गेला आहे 2 नंबरच्या, आणि प्लस 3 नंबरच्या जागी आलेला आहे. ठीक आहे, दुसऱ्या याच्यात. आता तिसऱ्या फिगर मध्ये याचं जे रिलेशन आहे, हा जो प्लस आहे हा याच्या जागी गेला आहे, आणि जो मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे याच्या जागी, आणि हा जो ट्रायंगल आहे तो सर्कलच्या जागी, सर्कल ट्रायंगलच्या जागी आलेला आहे. मग आपल्याला पुढचा तर्क जेव्हा काढायचा असेल तेव्हा सर्वप्रथम आपला जो ट्रायंगल होता, म्हणजे आता पुन्हा या स्थितीवर येऊ आपण. ठीक आहे, म्हणजे हा जो ट्रायंगल होता तो सर्वप्रथम इथे येईल, त्यानंतर जो प्लस आहे तो इथे जाईल शेवटच्या ठिकाणी. मग आता एवढं भेटलंय आपल्याला. आपण कुठे कुठे आता इलिमिनेशन नुसार आपण बघूयात कुठे कुठे आपल्याला पहिल्या याच्यात गट समूहामध्ये पहिल्या स्थानी ट्रायंगल आणि शेवटच्या स्थानी प्लस येतोय. तर इथे ट्रायंगल आहे मात्र इथे प्लस नाहीये, इथे ट्रायंगल आहे इथे प्लस नाहीये. बरोबर, इथे ट्रायंगल आहे प्लस नाहीये, ट्रायंगल आहे प्लस नाहीये, ट्रायंगल आहे गुणाकार आहे हे चुकलं. आणि आपण फक्त पर्याय क्रमांक 4 इथे चोरतोय, म्हणजे इथपर्यंत चोरतोय, पण अजून आपण बदलले चिन्ह आपण काढून बघूया. म्हणजे आपलं उत्तर तर आलेलं आहे पण आपण अजून एकदा व्हेरीफाय करून घेऊयात जेणेकरून आपण उत्तरापर्यंत पोहोचूयात. मग आता फक्त मधल्या चिन्हांची जागा बदलायची, म्हणजे पहिल्या सिच्युएशन मध्ये बघा इथे मधल्या चिन्हांची जागा बदलवली होती, तसेच आपल्याला इथेही या चौथ्या पर्यायामध्ये तेच करावं लागणार आहे. इथे एक चौक, इथे मल्टिप्लिकेशन चिन्ह आणि इथे सर्कल, म्हणजे आपली डायग्राम अशी बनते ट्रायंगल्स मल्टिप्लिकेशन चिन्ह सर्कल आणि प्लस. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे, आपण इथे लगेच गोल करून घ्यायचं आहे. आज आपण चिन्हांबद्दल बघितलं. चिन्ह आपल्या जीवनात खूप महत्वाचं स्थान राखून आहेत. सर्वप्रथम चिन्ह हा घटक जो आहे हा यावर एक एक हमखास प्रश्न येतो आणि तो तुम्हाला 2 गुण देऊन जातो. त्यामुळे यावर भर द्यायचा आहे. हे सोप्या पद्धतीचा प्रश्न असतो याचा. त्यानंतर आपण चिन्हांमुळे बघितलं आपण रस्तेही चुकतो, हे रोड साइन्स चिन्हांमुळेच बनतात आणि याने सोयीचे होते जेव्हा आपल्याला वेळ कमी असतो आणि ते लवकरात लवकर बघण्यासाठी गरजेचे असतात. त्यानंतर यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बघितलेत, यात होणारा चिन्हांचा उपयोग हाही आपण आज बघितला आहे. लाईफ बिलो फ्रेश वॉटर, लाईफ ऑन लँड, हे सोयीस करण्यासाठी यूएनने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डिसाईड केलेत 17. त्यानंतर कन्व्हेन्शनल सायन्स, हे जे आपण नकाशा बनवतो त्यावर आपण बघतो साइन्स असतात, तसे किल्ल्यांचं साईन. आपण जर आता महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर तुम्हाला किल्ल्याचं साईन दिसेल, शिवनेरी किल्ल्याजवळ, रायगड किल्ल्याजवळ, हे असे चिन्हांचा उपयोग होतो. त्यानंतर भाषे, आपण जी करन्सी वापरतो, चलन वापरतो, त्यातही चिन्हांचाच उपयोग होतो. त्यानंतर साईन लँग्वेजमध्ये चिन्हांचा उपयोग होतो. त्यानंतर निवडणुकांमध्ये जे चिन्ह वापरले जातात त्यातही यांचा उपयोग होतो. त्यानंतर जी भाषा आहे आपली ही सुद्धा ही चिन्हांपासूनच बनली आहे, त्यामुळे चिन्हांचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्यानंतर आपण बघितलं टिप्स की चिन्ह सोडवताना गट करायचे सर्वप्रथम, त्या गटांमध्ये रिलेशन शोधायचे, तो गट डावीकडे जातोय की उजवीकडे. त्यानंतर गटांनुसार चिन्हांच्या संख्येत बदल होतोय का तेही बघायचंय. चिन्हांचे गट दिलेले नसल्यास ते गट आपण बनवायचे आहेत, चिन्हांची संख्या मोजून गट बनवायचे आहेत, आणि प्रत्येक गटातील चिन्हांचा क्रम लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा प्रश्नही सोडवून बघितला होता, हे 2-3 प्रश्न केले होते. आपण जर चांगल्या प्रकारे जर या चिन्हांचा सराव केला तर आपल्याला 2 मार्क शिष्यवृत्ती परीक्षेत हे हमखास मिळतीलच. त्यामुळे
तुम्ही जास्तीत जास्त सरावावर भर द्यायचंय, रिविजन ही करायची आहे आणि हातातील मार्क सोडायचे नाही आहेत. आपण आता थांबूयात, राहुल सर. हो सर, खूप खूप धन्यवाद सर. आपल्याला आज बुद्धिमत्ता चाचणीसाठी जे तज्ज्ञ मार्गदर्शक होते असे विवेक मोरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी तालुका राहता. सरांनी बघा, तुम्हाला घटक छोटा आहे कारण याचे 4 सब टॉपिक होते. क्रम या घटकावर आपण वेगळे टॉपिक बघतोय. उद्याच क्रम मधला शेवटचा टॉपिक बघणार आहोत. प्रत्येकावर एक प्रश्न अंकाचा असतो. जर सरांनी ज्या पद्धतीने तुम्हाला टिप्स सांगितल्या, तुम्ही जर त्या टिप्सचा सराव करून सरांनी आज जे 6-7 उदाहरणं सोडवली, तुम्ही याच्याच धर्तीवर अजून जर 8-10 उदाहरणं सोडवले तर मला वाटतं तुमचा हा प्रश्न परीक्षेला कधीच चुकणार नाही. हमखास गुण मिळवून देणारा असा चिन्हे घटक आहे. फक्त तुम्हाला त्यातले बारकावे, त्यातलं रोटेशन, त्यातले जे छोटे छोटे टिप्स आहे या लक्षात घ्यावं लागेल आणि वारंवार सराव करावा लागेल. हा घटक झाला म्हणजे त्यानंतर जर आपण महिन्याभर पाहिलेच नाही तर आपण विसरून जाणार. यातला एक शेवटचा टॉपिक क्रममधला बाकी आहे, तो आपण उद्या पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण उद्या बरोबर 7 वाजता बुद्धिमत्ता चाचणीचा पुढचा घटक पाहणार आहोत. जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मी विवेक मोरे सरांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आपला आजचा ऑनलाईन क्लास आपला असे जाहीर करतो. तर आपण थांबूया. धन्यवाद सर.